कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज बनवूया गव्हाच्या पिठाचा चटपटीत कुरकुरा नाश्ता. तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झालेला आहे आणि हा 15 ते 20 दिवस टिकतो. चला तर मग बनवूया गव्हाच्या पिठाचा नाश्ता. बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मीठ, 1 चमचाभर बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत. तेलाने नाश्ता आपला खूप कुरकुरीत होईल असं मोहन आपण घालून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा मळून घेऊया. पिठाचा गोळा जास्त पातळ मळायचा नाहीतर तेल जास्त खेचलं जातं. त्यामुळे घट्ट गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून आपला तयार आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपण याला रेस्ट करून देणार आहोत. आता मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यांना असं किसून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने बारीक मॅश करून देखील घेऊ शकता. बटाटे आपले छान मॅश झालेले आहेत. आता यामध्ये घालून घेऊया 1 चमचा तीळ आणि 1/2 चमचा जिरा पावडर घालून घेऊया. 1/2 चमचा हळदी पावडर घालून घेऊया. 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि 1 छोटा चमचा भरून आमचूर पावडर घालून घेऊया. 1/2 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे. हातावर क्रश करून ती घालून घेऊया. यामध्ये 1 छोटा चमचा पिठी साखर घालून घेऊया. कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. चवीनुसार 1/2 चमचा मीठ घालून घेऊया आणि ह्या सर्व मिश्रणाला एकजीव करून घेऊया. असं व्यवस्थित मिक्स करून आपण सर्व मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे. मसाला आपला तयार आहे. पिठाने छान 15 मिनटं रेस्ट केलेलं आहे. पिठाला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि 2 मोठे गोळे त्याचे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता पिठाच्या गोळ्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि 1 चपाती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण 2ही चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. आता हा मसाला यावरती पसरवून घ्यायचा आहे हाताने. अशा प्रकारे संपूर्ण चपातीवरती आपण हा मसाला पसरवून घेतलेला आहे. आता यावर आपण 2री चपाती घालून घेऊया अशा प्रकारे. आणि साईडच्या कडांना थोडं दाबून घ्यायचं आहे हाताने. असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि सुरीच्या मदतीने आपण यांना कट करून घेऊया. आणि असे छोटे छोटे चौकोनी काप बनवून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण काप आपण बनवून घेतलेले आहे. त्यातील 1 चौकोन उचलायचा आहे आणि त्याची 2 टोकं अशी एकत्र करून चिटकवायची आहे. दुसऱ्या बाजूचीही करायची आहे. अशा प्रकारे डिझाईन तयार होईल. अशा प्रकारे संपूर्ण नाश्त्याला आपण शेप देऊन घेऊया. गॅसवर फ्राय करण्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये हा सर्व नाश्ता फ्राय करण्यासाठी घालून घेऊया आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण ह्या नाश्त्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. नाश्त्याला उलटसुलट करायचं आहे. अशा प्रकारे आपला नाश्ता छान कुरकुरीत झाला की आपण याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता काढून घेऊया एका डिशमध्ये. खाण्यासाठी तयार आहे आपला गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत नाश्ता. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.